महाराष्ट्रात अनेक शिवमंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहेत. काही मंदिरे अगदी 10व्या 12व्या शतकात उभारल्याचा इतिहास देखील आढळतो. गेली अनेक शतके ही मंदिरे अगदी डौलाने उभी आहेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात केलेल्या भटकंतीत अशी अनेक प्राचीन मंदिरे पाहायला मिळाली होती. दमून भागून या मंदिरांच्या शांत गार सभा मंडपात विश्रांती घेतली होती. खर तर मंदिर ही कल्पनाच किती सुंदर आहे. प्राचीन काळी ही मंदिरे म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्र होती. महाराष्ट्रावर सुमारे 500 वर्षे यादव राजघराण्याने राज्य केले. यादव राजवटीत मराठी भाषेच्या साहित्य कृतींनी मराठीचे साहित्य भंडार अलंकृत झाले असे हे यादव घराणे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणून घेत. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, बारव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात. यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहारात होती. त्याचा उत्तम नमुना म्हणजे शिवपंचायतन प्रकारातील सिन्नरचे हे गोंदेश्वर मंदिर. नाशिकमध्ये दुर्मिळ आणि प्राचीन मंदिरांचा खजिना आहे. यापैकी सिन्नर येथील पंचायतन प्रकारातील गोंदेश्वर मंदिर एक आहे. यादव काळातील हे मंदिर नाशिकचे सौंदर्य आहे. सुमारे 800 वर्षापूर्वी सिन्नरवर यादव वंशातील राजा राव गोविंद याचे शासन होते. या राजावरूनच मंदिराचे नाव गोविंदेश्वर आणि पुढे गोंदेश्वर पडले असावे. हे मंदिर इसवी सन 1160 साली बांधले असावे असा अंदाज अभ्यासक लावतात. हे एकटे मंदिर नसून शिवपंचायतन स्वरूपात असणारा हा 5 मंदिरांचा समूह आहे. म्हणूनच गोंदेश्वराचे महत्व फक्त सिन्नर अथवा नाशिकपुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्राच्या स्थापत्यशिल्प वैभवात या मंदिराने भर घातलेली आहे. गोंदेश्वर मंदिर हे पुरातन भूमिज स्थापत्य शैली बांधकामाचा उत्तम नमुना आहे. हे मंदिर 5 मुख्य मंदिरांचा समूह असल्याने त्याला शैव पंचायतन म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचे मुख्य शिवमंदिर मध्यावर असून सभोवतीची 4 उपदिशांना असणारी मंदिरे पार्वती, गणपती, सूर्य आणि विष्णू यांची आहेत. मंदिरांचे मुख्य प्रवेशद्वार हे पूर्वेला असून दक्षिण व उत्तर दिशेलाही प्रवेशद्वार आहेत. मंदिरांची संरचना स्वर्गमंडप, नंदीमंडप, मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी असून गर्भगृहावर बांधलेले आणि आकाशाकडे झेपावणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीवकामाने सजवलेले आहे. याशिवाय शिवमंदिरासमोर नंदीचा मंडप आहे. शिवमंदिराचे सभामंडप 4 खांबावर तोललेला आहे. मध्यभागी कासव कोरलेला असून खांबावर व छतावर नक्षी कोरलेली आहे. मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणे पण अधिकच उठावदार दिसते. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिराच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी, देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या गर्भगृहात ही रेखीव शिवपिंड आहे. पूर्वी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मूर्तीची स्थापना केली जात होती. सह्याद्री डोंगर रांगेत आजही देवरूख जवळचे मार्लेश्वर मंदिर, वासोट्याजवळचे नागेश्वर मंदिर, डाक किल्ल्यावरील बहिरीची गुहा इत्यादी अनेक गुहा मंदिर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरच्या मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालीन मंदिरे 4थे शतक ही एक खोली व तिच्या पुढील
लहानसा सोपा म्हणजे वरंडा अशी होती। पुढील काळात पूजा पद्धतीचा विस्तार होऊन पूजन आणि नैवेद्य याचा जोडीला नृत्य गायन ह्या गोष्टी आल्या। देवाचे स्नान भोग सोहळे आले। हे सर्व विधी सहजतेने करता येतील अशाच प्रकारची मंदिरे उभी राहिली पाहिजेत याची स्थापत्यांना जाणीव झाली आणि हळूहळू मंदिराच्या रचनेत बदल होत गेला। खोली वजा घराचे रूपांतर कळस सभामंडप मुखमंडप इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले। गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ व समोर मोठा मंडप आला। मंडपाची छप्पर सपाट आणि गाभाऱ्यावर शिखर आले। गाभाऱ्याच्या आणि मंडपाच्या मधला भाग म्हणजे अंतराळ व त्यावर गजपुष्ट पद्धतीचे छप्पर असे। चौकोनी मंडप बांधू लागल्यावर कोणाकार शंकूसारखी छपरे बसविण्यात येऊ लागली। या छपरांची उंची गाभाऱ्यापासून मंडपाच्या दिशेने कमी कमी होत जात असे। या मंदिरांमधून एकूण 18 विभाग कार्यरत असत। तेथे पाठशाळा चालत। त्यांच्या प्रांगणात व आजूबाजूला बाजार भरे, ग्रामसभा न्यायसभा होत। गाभाऱ्यातील देवदेवतांच्या सम्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन कीर्तन भजन गायनवादन नर्तन केले जात असे। मंदिरात वास्तुकला चित्रकला शिल्पकला कीर्तन नृत्यकला धर्मसभा धर्मविवेचन संगीत आयुर्वेदिक वनस्पती गोशाळा अतिथिगृह धर्मकार्ये प्राणीसंग्रह ध्यान मंदिर खलबतखाना ग्रंथालय अनाथ बालसंगोपन पाठशाळा हे विभाग होते। या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहात देवतेवर अभिषेक केल्यानंतर ते वाहून जाणारे पवित्र जल मंदिराच्या बाहेर सोडले जाते। तिथे मगरीचे तोंड शिल्पित केलेले आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याच मंदिरात आपल्याला गायीचे तोंड म्हणजेच गोमुख शिल्पित केलेले दिसते आणि त्यातून ते जल बाहेर येत असते। गोमुखातून आलेले जल हे पवित्र मानले जाते, परंतु हे गोमुख इसवी सनाच्या 13व्या शतकानंतर दिसू लागते। त्याआधी मकर प्रणाल अर्थात मगरीचे तोंड कोरलेले आपल्याला पाहायला मिळते आणि ते पवित्र जल मगरीच्या तोंडातून बाहेर पडत असते। मगर हे गंगेचे वाहन आहे। त्याच्या तोंडातून येणारे जल ते गंगाजल हे सांगण्यासाठी मगरीचे गंगेचे असलेले नाते स्पष्ट करण्यासाठी मखरमुख कोरलेले दिसते। दख्खन पठारावर बांधलेली मंदिरे ही साधारण काळ्या पाषाणातील असतात, पण या मंदिराचं एक आश्चर्य म्हणजे हे मंदिर गुलाबी वेस्क्युलर दगडापासून बनवलेले आहे। यामुळे मंदिराला नैसर्गिक गुलाबी रंग प्राप्त झाला आहे। वेस्क्युलर दगडाची झीज ही लवकर होते। हे मंदिर पाहताना आपल्याला लक्षात येते, भारतीय वास्तुकारांनी भौगोलिक परिस्थितीनुसार अनेक विविध प्रकारची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली। या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत। त्यातील भूमी शैलीची मंदिरे हा एक प्रकार आहे। ही शैली नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे। या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या बाजूच्या परिसरात माळव्यात व महाराष्ट्रात आढळतात। यातही प्रस्तर शिखर असलेली आणि विटांची शिखर असलेली भूमिज मंदिरे असे दोन प्रकार आढळतात। अंबरनाथचे शिवमंदिर गोंदेश्वरचे मंदिर ही भूमिज प्रकाराची मंदिरे आहेत। महाराष्ट्रातील मंदिरात हेमाडपंती मंदिरे हा वास्तुरचना आणि कौशल्याचा स्वतंत्र प्रकार आहे।
देवगिरीच्या यादवांचा मंत्री असलेला हेमाद्री हा मोडी लिपी व हेमाडपंथी मंदिर याचा जनक मानला जातो. हेमाडपंथी मंदिरांचे वैशिष्ट्य असे आहे की या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यासाठी चुना माती याचा वापर केला जात नसे. मंदिरे विविध म्हणजेच त्रिकोणी, चौकोनी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी केलेली असे. त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे. सह्याद्रीतील ही प्राचीन मंदिरे हा किल्ले, लेणी यासारखा अभ्यासनाचा विषय आहे. मंदिरांची रचना, त्यावरील कोरीवकाम, मूर्ती, शिलालेख, विरगळ, गदेगाळ, मंदिरांभोवतीच्या अनेक दंतकथा या सर्वांचे मिळून खरतर मंदिर तयार होते. आज काळाच्या रेखाट्याने काही प्राचीन मंदिरे नष्ट झाली तर काही आडबाजूला पडल्यामुळे लोकांच्या विस्मरणात गेली आहेत.